टुडे वी स्टार्ट लेक्चर नंबर 21। आवर टॉपिक नेम इज क्रॉप रोटेशन। फर्स्ट वी सी द डेफिनेशन ऑफ क्रॉप रोटेशन। क्रॉप रोटेशन मे बी डिफाइंड एज मैनेजिंग द कल्टिवेशन ऑफ डिफरेंट क्रॉप ऑन द सेम पीस ऑफ लैंड इन प्लांट सक्सेशन। म्हणजेच या ठिकाणी आपल्याला असं सांगता येईल की क्रॉप रोटेशन म्हणजे काय आहे की एक प्रकारची चक्रीय पीक पद्धत। यामध्ये काय करतात की जे काही एकाच शेतजमिनीमध्ये आपण एका वर्षामध्ये दोन किंवा दोनापेक्षा जास्त पिके ही आपण काय करतो की ठराविक क्रमाने किंवा ठराविक पीक काढणे, याला आपण काय म्हणतो क्रॉप रोटेशन। आणि हे जे काही आपण ठराविक क्रमाने किंवा जे काही ठराविक पिके आहेत आपण हे जे क्रमाक्रमाने घेतो ही पद्धत आपण काय करतो तिला आपण कॉन्स्टंट ठेवतो किंवा कायम ठेवतो, तर मग अशा प्रकारे ह्याला आपण काय म्हणतो क्रॉप रोटेशन। आता यामध्ये व्हेन क्रॉप रोटेशन अकॉम्पेंट विथ द स्ट्रीप क्रॉपिंग सॉइल इरोजन इज इफेक्टिव्ह कंट्रोल। आता यामध्ये आपण मागच्या लेक्चरला स्ट्रीप क्रॉपिंग म्हणजे काय तेही पाहिलं होतं। तर मग आपण ज्यावेळेस क्रॉप रोटेशन हे आपण जर स्ट्रीप क्रॉपिंग पद्धतीने जर केलं तर जास्त आपण सॉइल इरोजन हे इफेक्टिव्ह कंट्रोल करू शकतो। स्ट्रीप क्रॉपिंग म्हणजे आपण जी काही पट्टा पेरणी पद्धत पाहिली, आपण त्या पट्टा पेरणी पद्धतीने जर क्रॉप रोटेशन घेतलं तर आपल्याला सॉइल इरोजन हे चांगल्या प्रकारे कंट्रोल करता येईल। दिस कॅन बी फॉलोड ऑन सेम पीस ऑफ लँड बाय ग्रोईंग फील्ड क्रॉप स्मॉल ग्रेन हे अँड ग्रासेस अंडर स्ट्रीप क्रॉपिंग। आता आपण यामध्ये काय काय घेणार आहोत, एकाच प्रकारच्या जमिनीवरती जे काही फील्ड क्रॉप्स आहेत, स्मॉल ग्रेन आहेत, कडधान्य किंवा जे काही कडधान्य पिके असतील किंवा तृणधान्य वर्गीय पिके आहेत, त्याच्यानंतर गवत वर्गीय पिके आहेत, तर मग अशा प्रकारे आपण हे स्ट्रीप क्रॉप पद्धतीने घेऊ शकतो। त्यामध्ये द रो क्रॉप्स कॅन बी ग्रो लाईक स्मॉल ग्रेन्स अँड लिग्युम व्हेअर ॲन्युअल ग्रोईंग ऑफ ग्रासेस ऑर लिग्युम इज नॉट पॉसिबल। आताच्यामध्ये आपण जे काही रो क्रॉप्स घेतो यामध्ये रो क्रॉप्समध्ये आपण काय आहे स्मॉल ग्रेन्स आहेत किंवा जे काही लेग्युम्स कडधान्य वर्गीय पिकं आहेत आपण हे ज्या वार्षिक घेतो किंवा अशा प्रकारची पिकं आपल्याला याच्यामध्ये शक्य नसतात वार्षिक जी काही पिकं आहेत। व्हाईल ग्रोईंग स्ट्रीप क्रॉपिंग सिस्टीम जनरल रूल इज फॉलोड। आता आपण ज्यावेळेस पट्टा पेरणी पद्धत अवलंबतो त्यावेळेस आपण काय बाब लक्षात घ्यायची आहे की नो ॲज नो टू क्रॉप शुड हॅव प्लांटिंग अँड हॅर्वेस्टिंग ॲट अ सेम डेट ऑर अ टाईम। आपण जी काही पिके घेतलेली आहेत तिचं आपण हॅर्वेस्टिंग किंवा जे काही प्लांटिंग आपण ज्यावेळेस करू ते प्लांटिंग एकाच वेळेस येता कामा नये, किंवा जे काही हॅर्वेस्टिंग आहे आपण ज्यावेळेस प्लांटिंग सेम जर घेतले इयर वाईज म्हणा किंवा जे काही सीझनल आहेत आपण ज्यावेळेस करतो त्यावेळेस त्यांचं जे काही हॅर्वेस्टिंग आहे ते एकाच वेळेस त्या ठिकाणी येता कामा नये। त्यानंतर द डेन्स रूट सिस्टीम ऑफ क्रॉस रेन रूट सिस्टीम ऑफ क्रॉप्स होल्ड द सॉइल अँड डिक्रीज द सॉइल इरोजन अँड इन्क्रीजिंग द ऑर्गॅनिक मॅटर टू द सॉइल बाय विच फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ द सॉइल इम्प्रूव्ह। आता यामध्ये जे काही क्रॉप सिस्टीम आहे डेन्स रूट क्रॉप सिस्टीम आहे याच्या सहाय्याने आपल्याला काय होतं की जे काही सॉइल इरोजन आहे याचं प्रमाण कमी होतं आणि त्याचबरोबर जे काही ऑर्गॅनिक मॅटर आहे ते ऑर्गॅनिक मॅटर त्याच्यामध्ये काही सेंद्रिय कर्ब वगैरे असेल त्याचं प्रमाण हे आपल्याला जास्त प्रमाणामध्ये जमिनीमध्ये सेंद्रिय कर्ब तयार होतं। त्याचबरोबर जे काही फिजिकल प्रॉपर्टीज आहेत सॉइलच्या त्या फिजिकल प्रॉपर्टीज देखील इम्प्रूव्ह होतात। नेक्स्ट पॉइंट द बेनिफिट्स ऑफ क्रॉप रोटेशन आर ॲज अंडर्स। आपल्याला जे काही क्रॉप रोटेशनचे बेनिफिट्स आहेत ते कोणकोणते आहेत ते आपण पाहूयात। यामध्ये फर्स्ट वन द ऑर्गॅनिक कंटेंट इन द सॉइल इज इन्क्रीज्ड व्हेन विच इम्प्रूव्ह द सॉइल फर्टिलिटी अँड डेव्हलप मोर स्टेबल सॉइल स्ट्रक्चर। आता पहिले आपण पाहिले की काय होते की जे काही ऑर्गॅनिक कंटेंट आहे जमिनीमधील हे वाढतात आणि त्यामुळे काय होतं की जे काही जमिनीची सुपीकता आहे आणि जे काही सॉइल स्ट्रक्चर आहे हे स्टेबल करण्याकरता मदत होते। सेकंड आहे ड्यू टू असोसिएशन ऑफ लेग्युम क्रॉप नायट्रोजन फिक्सेशन इज इन्क्रीज्ड रिझल्टेड इन इम्प्रूव्हिंग द नायट्रोजन कंटेंट इन द सॉइल। आता आपल्याला माहिती आहे की जे काही कडधान्य वर्गीय पिकं आहेत या कडधान्य वर्गीय पिकांच्या मध्ये किंवा या पिकांच्यामुळे जे काही नायट्रोजन फिक्सेशन नत्र स्थिरकरणाची काही प्रक्रिया होते या प्रक्रियेमुळे अर्थातच आपल्याला माहिती आहे की जमिनीमध्ये जे काही नायट्रोजन कंटेंट आहे याची वाढ होते। थर्ड वन द व्हिजिटेड टू ग्राउंड कव्हरेज रिड्यूस द सॉइल इरोजन ड्यू टू ऑब्स्टॅकल्स टू द सर्फेस रन ऑफ अँड सेटिंग द
सॉइल सेडिमेंट्स। आता याच्यामध्ये जो काही ग्राउंड कव्हरेज आहे आपण ज्याला आच्छादन म्हणतो, या आच्छादनामुळे काय होतं की आपल्याला माहिती आहे की आपोआपच त्या ठिकाणी जे काही सॉइल इरोजन आहे याचं प्रमाण कमी होतं, म्हणजे जे काही सरफेस रन ऑफ आहे हे सरफेस रन ऑफ त्या ठिकाणी कमी होतं किंवा ते स्टॉप होतं। त्याच्यामुळं जे काही सॉइल सेडिमेंट्स आहेत हे सॉइल सेडिमेंट्स हे आपोआपच त्या ठिकाणी सेट होतात। म्हणजे अशा प्रकारे जे काही आपल्याला व्हेजिटेटिव्ह आपण कव्हरेज तयार करतो त्याच्यामुळे आपल्याला दोन फायदे काय होतात की सॉइल इरोजनही होत नाहीये आणि त्याच्यानंतर जे काही रन ऑफ आहे ते रन ऑफ स्टॉप होतं। त्याच्यामुळे काय होतं की जे काही सॉइल सेडिमेंट्स आहेत हे सॉइल सेडिमेंट्स त्याच्यामध्ये स्थिर राहतात, किंवा जो काही थोडक्यात जो काही मातीचा गाळ राहतो तो मातीचा गाळ त्या ठिकाणी स्थिर राहतो, तो पाण्याच्या प्रवाहाबरोबर ती वाहून जात नाही। नेक्स्ट आहे मोर अपॉर्च्युनिटी टू सरफेस रन ऑफ टू स्टँड ऑन सॉइल फॉर वॉटर कॉन्झर्वेशन। त्याच्यानंतर जे काही पाणी आहे हे आपल्या दीर्घकाळ त्याच्यावरती आपण ते पाणी स्टँड करू शकतो, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं पाणी सरफेस रन ऑफ होत नाही, त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारचं सॉइल इरोजनही होत नाहीये, त्याचबरोबर वॉटर आणि सॉइल कॉन्झर्वेशन देखील होते। द क्रॉप ग्रोन इन रोटेशन अँड स्ट्रिप्स मोस्ट ऑफ लेग्युम क्रॉप्स हॅव शॅलो रूट सिस्टीम ड्यू टू हाय व्हेजिटेटिव्ह कव्हरेज स्प्लॅश इरोजन इज रिड्यूस। आता याच्यामध्ये आपण जे काही क्रॉप रोटेशन घेतो त्याच्यामध्ये आपण आपण पाहिलं की जे आपण स्ट्रिप्स पद्धतीने जर घेतलं तर त्याचा फायदा अधिक आहे, आणि म्हणजे काही मोस्ट लेग्युम क्रॉप्स आहेत आपल्याला माहिती त्याचं जी काही रूट सिस्टीम आहे ही जरी शॅलो रूट सिस्टीम असली उथळ तरी पण त्याने काय होतंय की जे काही व्हेजिटेटिव्ह कव्हरेज आहे त्याच्यामुळं समजा की जे काही स्प्लॅश इरोजन आहे हे स्प्लॅश इरोजनचं प्रमाण कमी होते। आपण मागच्या लेक्चरमध्ये जे काही इरोजन हा पॉईंट पाहिला, आपण त्या इरोजन पॉईंटमध्ये जे काही स्प्लॅश इरोजन वगैरे आहे हे आपण पाहिलं की स्प्लॅश इरोजनने कशा प्रकारे इरोजन होते, तर यामध्ये स्प्लॅश इरोजन म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी काय सांगता येईल जे काही समजा शिंतोडे उडतात ते शिंतोडे उडल्याप्रमाणे त्या ठिकाणी काय होतं इरोजन होतं, आणि मग अशा प्रकारे व्हेजिटेटिव्ह कव्हरमुळे काय होत आहे त्याचे डायरेक्टली जमिनीशी संबंध येत नाही, त्याच्यामुळे काय होतंय की स्प्लॅश इरोजन इज रिड्यूस। ऑल्सो द व्हेलॉसिटी ऑफ सरफेस रन ऑफ इज डिक्रीज विच प्रमोट्स टू वॉटर कॉन्झर्वेशन अँड कंट्रोल सॉइल इरोजन। आणि मग अशा प्रकारे जी काही सरफेस रन ऑफची तीव्रता आहे ती कमी होते आणि त्यामुळे वॉटर कॉन्झर्वेशन आणि कंट्रोल सॉइल इरोजन हे चांगल्या प्रकारे होतं। नेक्स्ट टॉपिक टिलेज प्रॅक्टिस। आता यामध्ये टिलेज प्रॅक्टिस म्हणजे काय तर आपल्याला काय सांगता येईल, टिलेज इज अ मेकॅनिकल मॅनिप्युलेशन ऑफ सॉइल टू प्रोव्हाइड अ फेवरेबल एन्व्हायरमेंट फॉर गुड जर्मिनेशन ऑफ सीड अँड क्रॉप ग्रोथ टू कंट्रोल वीड्स मेंटेन सॉइल एरेशन अँड इम्प्रूव्ह इन फिल्ट्रेशन कॅपॅसिटी। आता यामध्ये ही जी काही टिलेज प्रॅक्टिस आहे, टिलेज प्रॅक्टिस म्हणजे काय आपल्याला समजा अगोदर होतो एका याच्यामध्ये मराठी विषयामध्ये की जी काही टिलेज प्रॅक्टिसेस आहे यामध्ये टिलेज इज अ मेकॅनिकल मॅनिप्युलेशन ऑफ सॉइल टू प्रोव्हाइड अ फेवरेबल एन्व्हायरमेंट। आपण जे काही सीड जर्मिनेशन करायचं आहे आपल्याला हे सीड जर्मिनेशन करण्यापूर्वी आपण जी काही समजा अगोदरची आपल्याला प्रक्रिया काय आहे की टू प्रोव्हाइड अ फेवरेबल एन्व्हायरमेंट ऑफ अ गुड जर्मिनेशन ऑफ सीड, आपण ते टिलेज करता काय करतो की जे काही समजा की कोणत्याही प्रकारचं अवजार आपण जे काही अवजारे वापरतो ते अवजारे वापरून आपण काय करतो की त्याचं जे काही मशागत थोडक्यामध्ये मशागत करणे, मशागत आपण जे काही सीड जर्मिनेशन आहे यापूर्वी आपल्याला काय करणे आवश्यक असते मशागत करणे आवश्यक असते। आपल्याला मशागत म्हणजे काय की समजा काही समजा कठीण पृष्ठभाग आहे जमिनीचा
तो आपण एक प्रकारचा अवजार वापरून तो कठीण पृष्ठभाग काय करतो, भुसभुशीत करतो. आणि भुसभुशीत केल्यानंतर जे काही आपल्याला आवश्यक आहे पीक पेरणीसाठी, आपल्याला कोणती पद्धत आहे आपण त्यानुसार काय करतो, जमीन तयार करतो. ह्याला आपण काय म्हणतो, मशागत करणे, तेच म्हणजे काय, टिलेज. तर टिलेज इज अ मेकॅनिकल मॅनिप्युलेशन ऑफ सॉइल टू प्रोव्हाइड अ फेवरेबल एन्व्हायरमेंट फॉर अ गुड जर्मिनेशन ऑफ सीड अँड क्रॉप ग्रोथ टू कंट्रोल वीड्स. त्याच्याप्रमाणे त्या वाढी करता, पिकांच्या वाढी करता, त्याचबरोबर आपल्याला कंट्रोल वीड, तण नियंत्रण करायचं आहे. त्याच्यानंतर मेंटेन सॉइल एरेशन, ते आपण जो काही पृष्ठभाग ढिल्ला करतो, सैल करतो, त्याच्यामुळे काय होतं की सॉइल एरेशन, मातीची जी काही हवा आहे ती मोकळी होते किंवा हवा त्या ठिकाणी एरेशन होतं. त्याच्यानंतर इनफिल्ट्रेशन कॅपॅसिटी सुधारते. टिलेज प्रॅक्टिसेस इन्क्रीजेस द सॉइल मॉइश्चर कंडिशन अँड रिडिली न्यूट्रियंट अपटेक. आता याच्यामध्ये त्याच्यामुळे काय काय होते की जे काही सॉइल मॉइश्चर कंडिशन आहे ती सुधारते, जमिनीतील ओलावा सुधारतो. त्याच्यानंतर त्यांच्यामध्ये जे काही न्यूट्रियंट अपटेक आहेत, हे न्यूट्रियंट अपटेक करण्याचं जे काही न्यूट्रियंट्स आहेत, अन्नद्रव्य घेण्याचं काम देखील सुरळीत म्हणजे चांगलं होतं. इझी पेनिट्रेशन ऑफ रूट सिस्टीम इन रूट झोन, जे काही मुळांच्या द्वारे शोषण होतंय, खत, अन्न, पाणी, हे देखील चांगल्या प्रकारे होतंय. आणि त्याचबरोबर वीड इज कंट्रोल ड्यू टू टाइमली अँड प्रॉपर टिलेज प्रॅक्टिसेस. आपण ज्या काही योग्य वेळी ज्या काही मशागतीच्या पद्धती अवलंबतो, त्याच्यामुळं तण नियंत्रण देखील होतंय आणि प्रॉपर आपले जे काही प्रॅक्टिसेस आहेत किंवा जे काही योग्य वाढ वगैरे आहे ते सुद्धा त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे होते. तर अशा प्रकारे लेक्चर नंबर 21 संपलेला आहे. क्रॉप रोटेशन अँड बेनिफिट्स ऑफ क्रॉप रोटेशन महत्त्वाचे पॉईंट आहेत, शॉर्ट नोट करता टिलेज प्रॅक्टिसेस देखील महत्त्वाचं आहे.